नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय। निवडणूक आयोगाच्या कामकाजात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानं पक्षचिन्हाबाबत निर्णयाचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला। दरम्यान शुक्रवारी दोन्ही गटांनी शिवसेनेच्या चिन्हावर हक्क सांगणारी कागदपत्रं आयोगाला सुपूर्द केली आहेत। मात्र ठाकरे गटाने, आज शिंदे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांवर आक्षेप घेत शिंदे गटाची कागदपत्र बनावट असल्याचा गंभीर आरोप केला आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाला केलेल्या ईमेलमध्ये ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर देखील आक्षेप नोंदवला आहे। कागदपत्रं दाखल केलेली असताना उद्यापर्यंत म्हणणं मांडण्याचं पत्र कसं काय पाठवलं असा सवालच ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला केला आहे। दुसरीकडे शिंदे गटाने अंधेरी पोटनिवडणुकीत धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं अशी मागणी केली आणि यावर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना नोटीस पाठवून आज दुपारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय येतो याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे। आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास थेट नवी दिल्लीवरून आपल्याला सगळं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। प्रशांत, काय तपशील? महत्त्वाचं म्हणजे नुकतंच आता अनिल देसाई यांचा यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि अनिल देसाई यांनी ज्यापर्यंत स्पष्ट केलेलं आहे की आम्हा काल रात्री देखील उशिराभरात दोन पत्र आलेलं आहे आणि सोबतच जर बघितलं आपण तर त्या संदर्भामध्ये आम्हाला अपेक्षेप्रमाणे जे उत्तर अपेक्षित नव्हतं तशा प्रकारचं उत्तर आलं आहे। आम्ही देखील त्याच्यावरती आश्चर्यकारक आहो। आम्ही त्या संदर्भात दोनदा ईमेल पाठवले, पोचपावती देखील आमच्याकडे आहे, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होत्या की चिन्ह गोठवण्यात येईल का, या संदर्भात त्यांनी स्पष्ट केलं की संकेत नाही आहे। आम्हाला चर्चा जरी असली त्या चर्चेवर आम्ही उत्तर देऊ शकत नाही, पण महत्त्वाचं या सगळ्या घडामोडींचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या संदर्भात अनिल देसाई सुद्धा दिल्लीत टळ ठोकून बसले आहे। काल उशिरा रात्री ते दिल्लीत पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी काल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊन आपली भूमिका जाहीर केलेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहे, घडामोडीमध्ये शिंदे गटाचे वकीलही दिल्लीत आहे आणि आता अनिल देसाईचेही वकील दिल्लीत आहे आणि होऊ शकतं पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात अंतिम निर्णय शक्यता आहे। पण विशाल, ज्या पद्धतीनं घडामोडी सुरू आहे यामध्ये जर बघितलं तर काल ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने कागदपत्र हे शिंदे गटाने काल सादर केले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमी म्हणजे गाडी भरून काल कागदपत्र आले होते, तशाच प्रकारची यादी देखील देण्यात आली। जवळपास त्यांनी दावा केला की 7 लाख पत्र आमच्या त्यांनी दिलेले आहेत, 7 लाख लोकांची नावे आमच्यासमोर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संदर्भात निवडणूक चिन्हासंदर्भात जे पत्र दिलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात देखील आम्ही निश्चितपणे उत्तर घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या घडामोडी एक तर हे अत्यंत महत्त्वाचं ठरतंय की अनिल देसाई सुद्धा टळ ठोकून आहे आणि सगळ्या गोष्टींना ते उत्तर देत आहे। उत्तर देताना त्यांची प्रमुखीन भूमिका आहे। आमचा आम्हाला विश्वास आहे संपूर्ण केंद्रीय निवडणूक आयोगावरती आम्ही न्यायाची अपेक्षा करतो आणि या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत अनिल देसाई सुद्धा खुद्द आहेत। सर, आपण काल दिल्लीत पोहोचला, टळ ठोकून आहे दिल्लीमध्ये आणि आपण म्हणताय की ज्या पद्धतीनं माहिती मिळते की या सगळ्या गोष्टी घडामोडींमध्ये की एकतर या पद्धतीने की काल जे पत्र आलं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं आलेलं पत्र हे 7 तारखेला आमच्या कार्यालयामध्ये तुमचं म्हणणं सादर करा, कागदपत्र असतील ते सादर करा, सविस्तर रिप्लाय सादर करा, जो आम्ही आमचा रिप्लाय 4:30 काल दिला। आणि आश्चर्य याच गोष्टीचं की 4:30 आम्ही आमचं म्हणणं मांडल्यानंतर त्याच वेळेला त्याच सुमारास मेल आल्या आणि त्या मेलमध्ये त्यांनी म्हटलं की आतापर्यंत तुम्ही 7 तारीख आज आहे आणि 7 तारखेच्या याच्यामध्ये तुम्ही काय आमचा रिप्लाय वगैरे दिलेला नाही आहे। आणि तरी चिराग शाह यांचे त्यांचे जे वकील आहेत त्यांनी 4 तारखेला दिलेल्या पत्राप्रमाणे त्यांनी निवडणूक आयोगाजवळ मागणी केलेली आहे की 166 म्हणजे आमच्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जी होऊ घातली आहे त्या निवडणुकीसाठी आम्हाला चिन्ह हे आम्हाला देण्यात यावं, धनुष्यबाण चिन्ह आम्हाला देण्यात यावं। यावर आम्ही आक्षेप घेतला की 4:30 आम्ही ज्या वेळेला तुम्हाला कागदपत्र पाठवली जे तुमचे वर्किंग आवर्स आहेत आणि ते दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावर पोचपावती दिलेली आहे, त्यामुळे आश्चर्याचा भाग हा होता की तिथं ती सगळं कागदपत्र जमा केले त्या संदर्भामध्ये त्याचं रिसीट ज्यांनी घेतली म्हणजे एक्नॉलेजमेंट ज्यांनी दिली पोचपावती त्या पोचपावती देणाऱ्या अधिकाऱ्याचं आणि मेल पाठवणाऱ्या अधिकाऱ्याचं कुठंतरी कोऑर्डिनेशन किंवा मिसकम्युनिकेशन असेल, कारण 4:30 हे काय वर्किंग आवर्स बंद झालेले नव्हते, त्यामुळे 7 तारखेच्या वेळेतच आम्ही त्यांना हे दिलं होतं असो
त्या बाबतीमधलं आम्ही जास्त त्याच्यावर हे करत नाही, परंतु 4 तारखेला त्यांना चिराग शाह नावाच्या ॲडव्होकेटने इलेक्शन कमिशनला पाठवलेल्या पत्रासंदर्भात त्यांनी 4:30 वाजता आम्हाला लिहित आहेत की उद्या 8 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत या बाबतीमधलं म्हणणं तुमचं आम्हाला पाठवा. तर 24 तासाहूनही कमी वेळ या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी हे केलं, हे सुद्धा थोडं आश्चर्य म्हणा किंवा अशा प्रकारे शेवटी केंद्रीय निवडणूक अपेक्षा नव्हती. केंद्रीय निवडणूक आयोग आहे, मोठी स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे आम्ही त्यावरही सुद्धा हे करून आम्ही आमचं म्हणणं 2 वाजताच्या अगोदर आमचं म्हणणं त्यांच्याजवळ जाईल. परंतु 4 तारखेला त्यांनी असंही म्हटलं की 4 तारखेच्या ह्याला तुम्ही रिप्लाय दिला नाही. 4 तारखेचं पत्र मुळात हे चिराग शाह यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं होतं, त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला देऊन CC आम्हाला येते आहे. CC वर आम्ही प्रतिक्रिया देणं अपेक्षितच नसतं. केंद्रीय निवडणूक आयोगानं आम्हाला लिहिल्यानंतर आमचं हे क्रमप्राप्त असतं की आम्ही त्यांना उत्तर देणं. त्यामुळे अशा प्रकारचं हे झालं असेल, कारण या महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर संपूर्ण भारतवर्षाचं लक्ष आहे, लोकांचं लक्ष आहे, जग पाहत आहे, कारण संविधानात्मक पेच या संपूर्ण विषयावर झालेले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयसुद्धा प्रत्येक स्टेपमध्ये किंवा प्रत्येक हिअरिंगमध्ये कशा रीतीनं आपली पावलं टाकते किंवा या बाबतीमध्ये पुढं जाते हे सगळं आपण बघतो आहे. आणि त्या दरम्याने निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, म्हणून त्यांना 27 सप्टेंबरला दिलेली पुढे चाल की तुम्ही तुमचं हे करू शकता. 28 सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं यामध्ये सुरुवात केली आणि आज तारीख आज ही 8 ऑक्टोबर आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये अशा प्रकारचा निर्णय एवढ्या मोठ्या यायचा, कारण त्यांनी आम्हाला जर पहिलंच कळवलं असतं की या इंडेक्सेशन या गोष्टी अशा रीतीने हव्या आहेत, त्याप्रमाणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून आम्ही जरूर, आणि आमचं काम सुरू आहे, तेही ते पडताळून बघू शकतात की त्यांची टीम पाठवून की बाबा काम आणि हे यांनी जे काय पाठवलेलं आहे त्याचं ऑथेंटिकेशन काय, किती ऑथेंटिक आहे ते, हे सगळं बघणं, पक्षाची घटना काय, पक्षाच्या घटनेप्रमाणे या गोष्टी आहेत का, या सगळ्या गोष्टी त्यांना पडताळून पाहायला लागतील आणि मग कुठल्या तरी निर्णयापर्यंत येऊ शकतात, जो त्यांचा अधिकार आहे. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आवारात होतो आणि आम्ही जेव्हा 5 वाजायला काहीच वेळ उरला असताना धावाधाव पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे गटाचे वकील धावतधाव तिथे मोनिका रॉय म्हणून तिथे आल्या आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये एक गाडी आली, त्या गाडीमध्ये खूप सारे कागदपत्र होते ते घेऊन गेले आणि त्यांनी मग आम्ही तेव्हा विचारलं त्यांना मोनिका रॉयना आपण कुठले कागदपत्र घेऊन आहे, त्यामुळे आम्ही 7 लाख प्राथमिक सदस्यांची यादी घेऊन आलेलो आहे, ती यादी आम्ही आज सुपूर्द करतोय. तर अशा प्रकारे धावाधाव होते, काय होते आता तीच रात्री जे उशिरा मी म्हटलं की मगाशी की उशिरा जे रात्री मेल त्यांनी पाठवलाय दोघांनाही, त्यामध्ये हे स्पष्ट आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जी यादी पाठवलेली आहे त्याने हे होत नाहीये. आणि याच विषयी आपण अधिक बोलणार आहोत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई देखील आपल्या बरोबर आहेत. शंभुराज देसाई जी, आपण बघतो आतापर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या या सगळ्या कार्यपद्धतीवरती शिवसेनेने आक्षेप घेतलेला आहे, काय म्हणणं आहे आपलं? बघा, आम्ही पहिल्यापासून सांगत आलेलो आहे एखाद्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार ही केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. ती स्वायत्त संस्था आहे, त्यांना त्यांचे स्वतंत्र घटनेनं दिलेले अधिकार आहेत, त्यांना तपासू देत ना. म्हणजे आम्ही जे आमचे डॉक्युमेंट दिलेले आहेत, आमची कागदपत्र दिलेली आहेत, त्यांनी त्यांची कागदपत्र त्यांची सगळी माहिती त्यांनी सादर केलेली आहे. आता निवडणूक आयोग ते पडताळेल ना, कोणाकडं बहुमत आहे, लोकप्रतिनिधींचं बहुमत कोणाकडे आहे. मी वारंवार सांगतोय, निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षामध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे मग मान्य आमदार असतील, मान्य खासदार असतील, मान्य नगरसेवकाचे सर्व या सगळ्याची जी आमची बाजू आहे, माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही मुख्य नेते म्हणून शिंदे साहेबांना शिवसेनेमध्ये निवडलेला आहे, आम्ही आमची रितसर बाजू अतिशय सगळ्या पुराव्यांनिशी त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट आम्ही निवडणूक आयोगाकडे दिलेले आहे. आम्ही असं म्हणतोय का हो आमच्या बाजूनं की निवडणूक आयोगानं निर्णय घेऊ नये, निवडणूक आयोगानं घाई करू नये, रात्री उशिराच मेल का दिला. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये एका जागेची पोटनिवडणूक विधानसभेच्या लागलेली आहे, अर्ज भरण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, अर्ज भरण्याची प्रक्रियेची शेवटची तारीख, माघार घेण्याची तारीख, चिन्ह वाटपाची तारीख हे माननीय निवडणूक आयोगानं जाहीर केलंय.
मग त्यापूर्वी याच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे ना. त्यामुळे जर निवडणूक आयोग या अनुषंगानं त्यांच्या तातडीनं सगळ्या गोष्टी तपासत असेल, त्याला आक्षेप घेण्याची, त्याच्यावर हरकत घेण्याची, ते करू नका म्हणण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. केंद्रीय निवडणूक आयोग ही मी म्हणलं तसं स्वायत्त संस्था आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या. आणि समजा कुणालाही त्यांच्या कामावरती जर त्यांच्या निर्णयावरती समाधान झालं नाही, निर्णय योग्य नाही असं वाटलं, तर इतर पर्याय त्याच्यावरती अपील करायचं म्हणा किंवा त्याच्यावरती दुसऱ्या म्हणजे वरच्या न्यायालयाकडे दाद मागायची खुले असतात ना. त्यामुळे आता याच याच स्तरावर याच वेळेला निवडणूक आयोग गडबडच का करतोय, रात्रीच मेल का केला, हे म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही. धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण थेट जाणार आहोत, शरद पवार बोलत आहेत तिथे. सकाळी कशी निघायची अशी काही ॲक्सिडेंट आहे राज्य सरकारच्या वतीने, त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कारणं कळतील. आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल, मी राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक बघत आहेत जे गेले त्याच्याबद्दल सांगता येत नाही, दुःखच व्हावं आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, पुरावे मागितलेले आहे निवडणूक आयोगानं, काय सांगणार सर, काय वाटतं? मला काही सांगायचं कारण नाही, निवडणूक आयोग या संबंधीचा निकाल घेईल. काय जो असेल तो त्यांचा निकाल असेल ते कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावं. सर, काल मोहन भागवत एका कार्यक्रमात म्हणाले की जे इतिहासामध्ये काही अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेला जे घेऊन काही घडलं आहे, तर आज आपल्याला त्याचा एक माफी मागण्याची वेळ आलेली आहे आणि आपण त्याचा पापक्षालन केलं पाहिजे ज्या ज्या लोकांनी तेव्हा अन्याय केले. असं की जे माझ्याही वाचण्यात आलं की एक गोष्ट समाजाची, की समाजातल्या एका मोठ्या वर्गाला काही फिड्या ज्या यातना सहन करायला लागल्या आणि त्या यातनाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली. हा वजन हा योग्य वजन आहे, पण नुसतं माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अजून होईल. ते एस टी कर्मचारी त्यांचं बडतर्फी मागे करून त्यांना जॉईन करून आपल्या घरावर ठीक आहे. त्याचं सरकारचा निकाल आहे, सरकारी ठरवा. शरद पवारांनी वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन उत्तरं देऊ केलेली आहेत. इवन मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य असेल किंवा नाशिकमध्ये झालेली अपघाताची घटना असेल, याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की अपघातग्रस्तांना हवी ती सगळी मदत जी आहे ती केली जाणं फार आवश्यक आहे. नाशिकमधील घटना दुर्दैवी असल्याचं देखील मत त्यांनी व्यक्त केलं. पुढे बोलूया अंधेरी पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर येत आहे. उद्धव ठाकरे समर्थक उमेदवाराला काँग्रेसनं पाठिंबा दिल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे, तर नाना पटोले मात्र याबाबत अंतिम निर्णय झाला नाही असं सांगतायत. पाठिंब्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. काँग्रेस पक्षात पाठिंब्याबाबत एकमतं नसल्यानं नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला. काँग्रेसचे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरे फोन करून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे. पोटनिवडणुकीमध्ये संभ्रम आहे महाविकास आघाडीत, तुम्हाला फोन केला? कुठलाही संभ्रम नाही. आमचं महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस हे ठरलेलं होतं आणि जेव्हा जेव्हा ज्याच्या कोट्यातल्या जागा ज्या असतील विधानसभा लोकसभा त्या जागा त्या त्या पक्ष लढतील. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीची होती, त्यांनी लढली. देगलूरची आणि कोल्हापूरची जागा काँग्रेसची होती, ती आम्ही लढली. आमचे कारण की बाय इलेक्शन होते. आणि आता शिवसेनेचा जो जी जागा अंधेरीची आहे ती जागा कुठलाही संभ्रम नाही. कालही आमचे सगळं प्रभारी एच के पाटील साहेब आणि सगळे आमच्या प्रमुख नेत्याची चर्चा झाली. आज दुपारपर्यंत काँग्रेसमध्ये एकमत आहे, आज दुपारपर्यंत एकमतच आहे ते सांगत आहे ना. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआय कार्यकर्त्याकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत. मोहम्मद शफी बिराजदार नामक सोलापुरातील एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत त्यांना ही धमकी दिली आहे. तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे, ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे असं या पत्रात म्हटलंय. दरम्यान या धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले. आता एक मोठी आणि भीषण बातमी अशी नाशिकमधनं की नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटून 13 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येताना नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला धडकली आणि या अपघातानंतर या खासगी बसने पेट घेतला. पहाटे 5:15 हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. आगीत महिला आणि पुरुषांसह लहान मुलाचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात 35 प्रवासी गंभीररित्या भाजलेले असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवासी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडक्यांमधनं उड्या मारल्या तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचारांची जबाबदारी शासनाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून गरज भासल्यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी आणि जखमींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दिशेने रवाना झालेत. आणि या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मोठी घटना आहे आणि शासनाने जिल्हा प्रशासन अतिशय गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे. मी सकाळपासूनच जिल्हाधिकारी, पोलीस कमिशनर, कॉर्पोरेशनचे कमिशनर, सिव्हिल सर्जन यांच्याबरोबर सातत्याने संपर्कात होतो. प्रथम जे जखमी आहेत त्यांना चांगले उपचार मिळाले पाहिजे, त्यांचा जीव वाचला पाहिजे याला प्राधान्य दिलेलं आहे आणि तशा प्रकारे सिव्हिल सर्जन आणि आपले सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी मॉनिटर करत आहेत. खाजगी रुग्णालयात देखील जे गंभीर जखमी आहेत त्यांना दाखल करण्याच्या सूचना मी दिल्या होत्या, त्याप्रमाणे काही लोकांना खाजगी रुग्णालयात देखील दाखल केलेलं आहे. प्राथमिकता आणि प्राधान्य जखमींवर उपचार करण्यासाठी शासनाने दिलेलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना, परिवारजनांना 5 लाख रुपयाची मदत शासनाने जाहीर केलेली आहे आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च उपचाराचा शासन करणार आहे आणि बिलकुल त्यांच्या पाठीशी शासन पूर्ण खंबीरपणे उभा आहे. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांची विचारपूस करण्यासाठी आपण नाशिकचे बातमीबद्दलचे अपडेट आपण जाणून घेतले. यानंतर ब्रेकनंतर आपण जाणून घेऊयात 46 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मिनू झा असं इन्शुरन्स कंपनीच्या अटक महिला मॅनेजरचं नाव आहे आणि तिच्यासोबत तिच्या इतर 2 साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आसान बलानी यांनी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये पॉलिसी काढली होती, मात्र त्यांची ही पॉलिसी या महिला मॅनेजरनं त्यांच्या संमतीशिवाय ब्रेक केली आणि यासाठी तिने सिस्टीममध्ये बदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बलानी यांची फसवणूक केली. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.